श्रोतेहो नमस्कार रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आज जो मी आपल्यासमोर आनंदी कट्टा सादर करणार आहे त्याचं लेखन केलं आहे मनीषा साने यांनी सौंदर्य सौंदर्याची व्याख्या नेमकी कोणती मी एकदा मुलाला लहानपणी शिकवताना इंग्रजी शब्द शिकवत होते आणि त्यात ब्युटिफुल हा शब्द आला तेव्हा त्यानं विचारलं मम्मा वॉट इज ब्युटिफुल त्यावर मी त्याला सांगितलं ब्युटिफुल म्हणजे सुंदर जे, जे आपल्याला खूप छान वाटतं आवडतं ते म्हणजे ब्युटिफुल त्यावर तो चटकन म्हणाला मम्मा यू आर ब्युटिफुल आहा, हा त्या क्षणी ब्युटिफुलचा खरा अर्थ कळल्यासारखं वाटलं आणि विश्वसुंदरीचा तो झगमगता मुकुट आपल्या डोईवर चढवल्यासारखं सुद्धा वाटलं खरंच सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य का तर नक्कीच नाही कारण परमेश्वरानं प्रत्येकाला घडवताना जे बाह्यरूप दिलंय जो वर्ण दिलाय त्यावरून त्याचं सौंदर्य मोजमाप करायचं झालं तर ते आज ना उद्या निश्चितच लयाला जाणार आहे पण याउलट एखादा कुरूप चेहरा निसर्गनिर्मित कुरूप असला तरी आपल्या बलशाली कर्तृत्वानं झळाळून उजळू शकतो रंग रूप नाक डोळे कसेही असले तरीही तेजस्वी मन असलेल्या हसतमुख चेहऱ्यावर निराळच सौंदर्य जाणवतं निष्पाप निरागस मन कुठलाही चेहरा लोभस करतं गरीब झोपडपट्टीत राहणारे कुठल्याही प्रसाधनाचा हव्यास परवडू न शकणारे विद्यार्थी जेव्हा कष्टाने धडपड करतात आईबापाला मदत करून घराला हातभार लावून उरलेल्या वेळेत अभ्यास करतात तेव्हा त्यांच्या कष्टाचं जिद्दीचं अनोखं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं आणि त्यांना वेगळंच सौंदर्य मिळतं चेहरा सुंदर करण्याचा खरा मार्ग सुंदर मनातूनच जातो ध्यास चिकाटी व्यासंग जिद्द ध्येय आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करण्याच्या तत्परतेतून जातो आणि त्यातून मिळणारं सौंदर्य काही तासांचं नसतं तर ते अक्षय्य असतं अभंग असतं अपार कर्तृत्वानं डौलदार झालेले चेहरे मुळात नम्र असून सर्वोच्च पदामुळे करारी वाटतात पण त्याला अहंकाराचा दर्प नसतो तर त्यात एक उमदा तोरा असतो जो त्यांना एक वेगळंच सौंदर्य बहाल करतो माणसाचं मन आणि त्याचा चेहरा यात काहीतरी नातं असतं तुमचं मन जर समाधानी असेल आनंदी असेल तर त्याचं स्वच्छ प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर पडत असतं आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे प्रेमानं बोलणं दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे सुंदरता आपल्या वर्तनातून विचारातून आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीत जगण्यात सुंदरता आहे आपण करत असलेल्या कामात कौशल्य मिळालं की आपोआपच आत्मविश्वास मिळतो आत्मसन्मान मिळतो ही आत्मसन्मानाची जाणीव म्हणजेच सौंदर्य तर असं हे मनातलं सौंदर्य मिळवूया कारण त्यातूनच चेहऱ्यावरचं सौंदर्य आपोआप खुलेल आणि मन आणि तन गुणगुणू लागेल मी सुंदर हूं तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात Dou 40, namaskar!